गावात चाललोय बर का मी, गावात चाललोय. काम आहे माझ. स्वयंपाक खेळायला जेवायच नव्हे तुम्हाला. दुपारी आल्यावर करीन ना. दुपारी आल्यावर करीन म्हणजे जेव्हा करीन तेव्हा खात नाही, आणि नाही केल्यावरती मग मारणाचे बोंबले मारते. बरंच कस काय खाईन, भूक लागली तर खाईन ना. सकाळपासून काय खाल्लंय तुम्ही? असं रात्री खाल्लंय ना, रात्री 11 वाजता जेवलोय. रात्री खाल्ली मग आता भूक नाही लागली तुम्हाला? नाही लागली मला. एवढं काय अर्जंट काय तुमचं? तुला सांगितलंच पाहिजे का? शेततळ्याचं तुला माहिती नाही करतोय, मग शेततळ्याचे डॉक्युमेंट तुला वाटत असं कागद हातात घेऊन नाही चालला समजू नको. आता सगळं ऑनलाईन झालंय. काय सगळं सांगावं लागतं का रे? निवडणूक आहे ना काय ना काय, तुमचं काय चाललंय नसतं? उठताय सुटताय गावात जाताय का? दुसरा कसला नाद लागलाय तुम्हाला? और काय तू बोलाय सुटलं की तोंड असं काय हाय काय नाही. आता मला काय माहिती, उठताय गावात जाताय, भूक लागणार, ताण लागलाय माणसानं का, पत्ते खेळतात का काय का, दुसरंच भलत काय करताय? नाही सट्टा खेळतोय. अरे काय तू काय तू म्हणजे आता मला काही सांगायलाच म्हणलं तुम्ही काय समजायचं? आता उन्हाळा लागलाय, उन्हाळ्यात काय आता काय करायचं? मी बसायचं का असं तो पशी इथं राखान? आता मला पण काही काम नाही, मग मी पण बसतेच ना घरी. ती बाय माणसाचं वेगळं, गडी माणसाला जावं लागतं, बाहेरच्यात फिरलं पाहिजे थोडंफार, थोडी माहिती होती. मला पण घेऊन जा तुमच्या संग, मला पण माहिती होईल थोडंफार. सगळ्या माणसाचा तू एकटी बाई कशी वाटणार? कस वाटते तुला? लाज वाटते काय माझी? तुला फक्त मोकळीक पाहिजे. दळण मी करीन, भांडे मी घासतो, धुन टाकतो. तू बस तू जागा चौकात, मी जातो, मी थांबतो घरी. कधी काय काय केलंय तुम्ही? सगळं मीच करते तुम्हाला. नाही नाही करीन नाही म्हणलं मी, करतो. आणि तुझा चौकात तिथे जाऊन बस. आता मला माहिती का तुम्ही काय करताय? मी सांगितलं तरी ऐकून घे ना, मी जातोय ना शेततळ्याचं काम करतोय ना. शेततळ्याचं करताय पण मला तुम्ही सांगताय का? रात्री उशिरा येताय, सकाळी लवकर जाताय, थोडा तरी येळ द्यावा का ना माणसाने? आधी विश्वास ठेवायला शिक, तिकडे ती सांगू नको पत्ते फिरते खेळत असलं. तू कुठं दिसलं तर मागून सांगू नको, तसलं येऊन बघायचं. मला कोणी सांगायला येत नाही, पण मी तुम्हाला विचारते, मला कळलं पाहिजे ना माझ्या नवरा काय करतोय म्हणून. आता कळलं ना, आता सांगितलंय ना, आता जाऊ दे, आता बोलू नको. गपलो गप बसायचं. तारा झाली बाई या माणसाची, काय ऐकायलाच तयार नाही. हाय, कधी आलीस? अर्धा तास झालाय, मला वाटलं आज येतच नाहीत. असं कसं आपलं मेसेजवर बोलणं झालं की? काय बोलणं झालं, अर्धा तास झालं मी वाट बघते, इथं बस तिथं बस, आपली येड्यासारखी फिरत होते सारखी. होय, तुम्हाला असं मेसेजवर खडूस सांगते, प्रेमाने बोलते कसं, रागात बोलते हेच कळत नाही. ते प्रेमाने म्हणते खडूस, असं प्रेमाने खडूस म्हणतात का? माझ्याकडे म्हणतात. बरं, चष्मा नंबरच आहे तुझा? हा. माझी बायको होणार चष्मेवाली म्हणायची. काय म्हणलास तू? काय ऐकलं तू? हा जरा ऐकलं ना मी, त्याच्यामुळे म्हणलं काय म्हणलं. मला तू अगोदर काय ऐकलं तिस? नाही मी काहीतरी लग्नाचं ऐकलं तेव्हा म्हणलं काय म्हणलास. मला एक विचारायचं होत, तुझ्या अशा मुलाकडून लग्नासाठी काय अपेक्षा आहेत तुझ्या? काय अपेक्षा आता काय सांगू तुला, मला जीव लावावा, पुढं करिअर करून द्यावं, बाकी काय नाही. मुलगा आहे ना, दिसायला कसा असू दे पण मला जीव लावला पाहिजे, माझ्यावर प्रेम केलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या बरोबर आहे ना, काही झालं तरी तो खोटं नाही बोलला पाहिजे. नाही तू म्हणते ती एकदम खरे, तू काही म्हण, आहेस सुंदर जीव लावण्यासारखी. लाजलेलेच भारी दिसतीस. सुंदर नसते तर नसता जीव लावला असं कस काय म्हणू शकते तू? नाही विचारते. आहे तर आहे, कबूल कर ना. मी पण विचार कर, मी कशासाठी आलोय? कशासाठी? खरं सांग का मला तुला आवडलीस? खर
मला तुझे पण उत्तर ऐकायचे. तुला काय वाटतंय? माझ मला पण आवडतो तो. खरं? हा, लय भारी वाटलं मला पण. होय, आता पुढे काय करायचं? आता मग घरी ये माझ्या आई वडिलांना विचारायला. ते 100% ऐक ना, आपण हा मी भेटल तुझ्या वडिलांना, पण आपल्याला अजून थोडा वेळ जाऊ दे ना. आताशी आपली दुसरी भेट आहे. वेळ कशाला जाऊन द्यायचा? कशाला वेळ पाहिजे? उलट लवकर लग्न होऊन जाईल, कशाला उगीच हे करायचं. बर, आपण काय करू, एक 5-6 महिन्यात आपल्याला अजून आपले स्वभाव आपण कसे आहेत ते सगळं कळून येईल ना. तोपर्यंत आपण ऐक, आपण तिथं बसू, बसून बोलू आपण. हा, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. बस, स्वीट मिळेला, स्वीट असं गिफ्ट. थँक्यू. आवडते ना चॉकलेट? हो, मग विषय का? मला पण माहिती काय सुंदर आहे आणि मुलीला चॉकलेट आवडतेच म्हणून. किरण, हो, मी तुझ्या आई वडिलांना पण भेटतो, पण मला तू काय शिकते, काय केलंय मला कळायला तर पाहिजे ना. ते सांगते ना मी तुला, लयच उशीर होईल असं वाटत नाही का तुला? मग 6 महिने थांबायचं म्हणल्यावर. पण 6 महिन्यात आवडी निवडी सगळं कळल ना. लग्न झाल्यावर पण कळते ना आवडी निवडी. आणि मला अशी प्रेमाची फिलिंग घ्यायची, लग्न झालं झाली बायको तू माझी, थोडं असं वाटू दे ना प्रेम करून लग्न केलंय. तसं नाही रे मला म्हणायचं, पण झालं एकदाच लग्न म्हणजे टेन्शन नाही ना. तर आणि तसं पण मला पण काय माहिती तुझ्याबद्दल, पण तरी मी तयार आहे ना लग्नाला. नाही तेच चांगलंय, पण घरचे तयार न झालेत काय करणार तू? मग आपण पळून जाऊ. तू सांग तुला काय वाटतंय, येशील ना? पळून जायचंय वय, पळून जायचं तुम्हाला? वा 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 वा, काय नखरे चालल्या तिथं? हा, तुम्हाला झाले अर्जंट काम होत ना? आता काय ताचखडी बसली काय तुमची? अरे ही कोण आहे? ही कोण आहे म्हणजे? मला नाही माहिती. अरे मग अशी का ओरडती? ओ, याला का ओरडताय तुम्ही? का ओरडताय? हा मग त्यांना विचारा ना का ओरडताय. अरे नितीन काय? अरे काय तुला काय नेमकं काय म्हणायचंय ते सांग. काय पद्धत आहे? काय पद्धत आहे? कुठं काय पद्धत? कोणी कोणी ही? ही मैत्रीण आहे माझी, ती आता नेमकी योगा योगा भेटली तिथे. मैत्रीण आहे? मैत्रीण आहे ना तू? मग मैत्रिणी सारखंच राहा बाई. तू काय करते इथं मायनावर संग? अरे नितीन का बोलती तुला असं? तुझी वहिनी का ही? त्याच्यामुळे एवढी ओरडती का? वहिनी का म्हणजे? म्हणजे अरे ही दुसरीच भेट आहे आमची, पहिलीपासून मैत्रीण आहे आमची. हा वय, तुमची मैत्रीण ओळख नाही करून दिली का? मी करून देते ना, आमचं लग्न ठरलंय. लग्न ठरलंय? हो. नवरा बाई माझा, लग्न झालेलं आहे त्यांचं आधीच. नाही 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 माझा, काय करते बघ. मी खरं बोलतोय ना. हा, तो माझ्या बरोबर नाही खोट बोलणार. तुम्ही काही कसं म्हणू शकता? अरे शेत हो का? आता शी कुठं ती सँक्शन ला टाकलं होतं, आलो येता येता भेटली ती, आलो तिच्यापाशी बस. भेटली म्हणजे आपण ठरून भेटलो होतो ना आज. ही तुमची मैत्रीण आहे ना, तुम्ही सांगितलं ना आपलं लग्न झालंय. आमचं लग्न होणार आहे. लग्न झालंय मायनावर. तुम्ही ऐकून घ्या ना कशाला. अरे मी सांगितलं तुला, आताच भेटलो होतो. तुम्ही भेटा, पण तुम्ही सांगितलं नाही का तुमचं लग्न झालंय? अरे सांगणारच होतो मी. अरे सांगणार म्हणजे तू खोटं नाही बोलत ना माझ्या बरोबर. ही कसं म्हणती बायको आहे तुझी? कोण आहे मी तुमची सांगते? नाही मी शेततळ्यासाठी चाललो होतो, पण ती भेटली. ती भेटली ती जाऊ द्या. मी तुमची कोण आहे ती तिला सांगा. आपण ठरून भेटलोय. मी भेटली म्हणजे आपण ठरून भेटलोय. तू अर्धा तास उशीर आला. भेटले? अरे तुम्ही नका ना माझ्या जीव खाऊ. मला थांबा, मला ना लय. म्हणजे काय तुम्ही ठरून भेटले तिला? ती म्हणते अर्धा तास झालाय भेटले म्हणते. अर्धा तास नाही आम्ही. बरं तू इकडे कशाला आलती? तू इकडे कशाला आलती म्हणजे? तू इकडे काय लागते मला आता सांग. तू इथं आली कशाला? तुम्ही इथं काय करताय? पण ती कोण आहे? मी थांब ना, मला ते बोलतोय मी. तू तू इथं कशाला? कोण आहे मला आधी नीट सांग बरं का. मी तुम्हाला आधीच सांगते, आमचं लग्न ठरलंय सांगितलं ना मी. तुला काय सांग, माझा नवरा आहे अगं बाई. तू आज काय भूती हो? माझा होणार नवरा. अरे एक मिनिट, एक मिनिट, तू इथं आली कशाला सांग आता. 2 मिनिटं बोलायचं नाही. हा, तू आली कशाला इथं? महादेवाचं मंदिर पाया पडायला आलते मी. ताट नाही, नारळ नाही, काहीतरी कस काय बोंबला. नाही नाही, तुमचं नेमकं काय मला कळायला पाहिजे. तू इथं आलीच कस काय आज? आलीच कस काय म्हणजे? तुम्ही तिला सांगितलं नाही का मी तुमचं लग्न झालेलं आहे म्हणून? खोटं नका बोलू बरं का. मी तुम्हाला आधीच सांगते. तो खोटं बोलतच नाही माझ्या बरोबर. उगाच तुम्ही नको तर आळ घेऊ नका त्याच्यावरती. मला खरं सांग, मला नेमकं बाणगड काय आहे ती कळली पाहिजे. तू इथं आली कस काय? योग तुमचा कस काय मला कळलं पाहिजे. योग म्हणजे काय? योग योगाचं काय तेव्हा? ती कोण आहे आधी मला ते सांग. आणि ही कोण आहे ते आधी मला ते सांगा. मला तुमचा आधी बाणगड कळू द्या, मला बाकीच नाही माहिती. कसं आहे काजल,
तुझ्या नवऱ्याचं खरंच काय खरं नाही बरं का. तुला याला लय ताब्यात ठेवला पाहिजे, नाही तर तुझा संसार टिकत नाही. नाही म्हणजे नाही, तुम्ही आधी दोघे ओळखितात एकमेकाला. ओळखिच्या अहो मैत्रिणी ती माझी कॉलेजची, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे माझ्या मैत्रिणी संग. थोडी तरी लाज वाटाय पाहिजे. शेततळ्याचं काम आहे, याचं काम आहे, घरी काही करू म्हणताय आणि इकडं फिरायचं होय पुरींसंग. सहा महिने आम्ही रिलेशन ठेवणार होतो, नंतर तो घरी मागणं घालायला येणार होता. तिला फसवताय मला फसवताय. तुम्ही भेटल्या कधी मला सांगा? भेटल्या कधी? अहो आम्ही पहिल्यापासूनच्या मैत्रिणी, तुमचं रोज रोज गावात जाणं. हा त्या दिवशी मी मोबाईल घेते तर मोबाईल जाय ना हातामध्ये, म्हणून मग माझ्या मैत्रिणीचा सहारा घेतला. का तर तुमचं हे असं वागणं मला खपा ना ते. पण माझं खरं सांगतो, याच्या आधी काही विषयच नाही ना. ते आता आवर्जून पुढून मेसेज आला, मी रिप्लाय करीत गेलो. काय 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 करायला नको? आवर्जून मेसेज आला, आपले जेवढे मेसेज होत होते ना त्याचा सगळ्याचा स्क्रीनशॉट काजलकडे जात होता. आणि लाज वाटायला पाहिजे. फोटो काढतो तिचा. आता तू खरं सांगतो, मला चुकलं बरं का? चुकलं? अहो तुम्हाला काही वाटायला पाहिजे, चुकलं म्हणताय. चुकलं म्हणतोय मी, माझं काही संबंध नाही. आणि तू असं नव्हतं करायला पाहिजे. आता अपेक्षा नव्हती माझी पण अशी. सॉरी सॉरी ना. ही जर माझी मैत्रीण नसती, जागी दुसरीच कुणी असती तर. दुसरीची मी नादीत नसतो लागलो. पण आता इकडून आता घ्या समजून राहू. आता तुम्ही तुमच्या पुढे तर माझे डोकंच बधीर झाले. बरं नशीब ती मला भेटली आणि आमच्या दोघींचा प्लॅन झाला. आमचाही खोटा झाला सगळा. हे बघा, या वेळेस मी तुम्हाला सोडते. परत जर तुमच्याकडून चूक झाली ना तर तुम्हाला माफी नाही. नाही होणार माझ्याकडून. चला आता घरी. चल चल नितीन, जायचं? अग चल 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 चल.